नवी मुंबईच्या विमानतळास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं अशी आग्रही मागणी वसंत विचारधारा मंच मुंबईचे समन्वयक राजेश चव्हाण जालनेकर यांनी केली आहे। याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील देण्यात आलं असून नवी मुंबई विमानतळास वसंतराव नाईक यांचं नाव न दिल्यास बंजारा समाजाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन उभं करण्याचा इशारा देखील त्यांनी कोल्हापूर जनमानवार्ताशी बोलताना दिला आहे। प्रतिनिधी संदीप खवळे, कोल्हापूर। बंधु भगिनीनो, मी राजेश श्रीराम चव्हाण जालनेकर, समन्वयक वसंत विचारधारा मंच मंत्रालय मुंबई। बंधु भगिनी, मागच्या 6 महिन्यापूर्वी मी आपल्यासमोर एका विषया संदर्भात आलो होतो, त्यावेळेसचा विषय होता जलक्रांती चेतना। त्यानंतरचा मी यासमोर आपल्यासमोर उभा आहे। सध्या मी उभा आहे मंत्रालयाच्या परिसरातील, विधानभवाच्या परिसरातील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या समोर उभा आहे। नाईक साहेबांच्या पुतळ्याच्या समोर उभं राहण्याचं एक वैशिष्ट्य या वेळेचं कारण असं आहे की सध्या एक वादग्रस्त विषय राज्य शासनाच्या अंतर्गत चालू आहे। नवी मुंबई, प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासाठी सिडको ही जी आस्थापना आहे नगरविकास मंत्र्याच्या अंतर्गत, त्यांनी तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिलेला आहे। राज्य शासनाकडे तो निर्णय अजून प्रलंबित आहे, त्याची मी काल वैयक्तिकरित्या मुख्यमंत्री सचिवालयात माहिती घेतलेली आहे। या राज्य शासनाच्या अंतर्गतनंतर हा विषय केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्याकडे जात असतो, तिथनं केंद्रातनं मंजुरी मिळून हा विषय होत असतो। आता विषय असा आहे बंधूंनो, आपल्याला सर्वांना माहीत आहे की नवी मुंबईची स्थापना ही विकासाचे महानायक, आपले सर्वांचे हृदयस्थान आदरणीय वंदनीय वसंतराव नाईक साहेबांनी यांनी स्थापन केलेली आहे। त्याची पार्श्वभूमी अशी आहे की 1960 तत्पूर्वी मुंबईमधली जी गर्दी आहे, मुंबईमधलं जे अकराविक्रा जे स्वरूप मुंबईनं प्राप्त केलेलं आहे, इथली गर्दी, इथल्या आस्थापना या सर्व गोष्टींमध्ये अनकंट्रोल्ड होत्या, त्यामुळे मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी आणि इतर सर्व बाबी सुरळीत होण्यासाठी, सत्तेत विकेंद्रीकरणाचं होण्यासाठी नाईक साहेबांच्या प्रयत्नाने बापट कमिटीच्या सूचनेनुसार नाईक साहेबांनी नेमलेल्या नवी मुंबईची स्थापना करण्यासाठीची योजना आखण्यात आली। त्यापूर्वी एका विशेष आस्थापनेची स्थापना करणारी सिडको त्या आस्थापनेचं नाव आहे, सिटी फॉर अर्बन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। त्याअंतर्गत नवी मुंबईची स्थापना करण्याचा प्रस्ताव आला आणि नवी मुंबई ही मुंबईची प्रतीक नवी मुंबई अशी स्थापन करण्यात आली। तर असा बंधू, असा प्रश्न असा आहे, नाईक साहेबांनी जेव्हा नवी मुंबई स्थापन केली त्यावेळेस काही लोकांनी खूप विरोध केला, ज्यांचं नाव आता विमानतळाला चालू आहे त्यांचाही त्यावेळेस विरोध केला। त्यांनी असा विरोध केला आहे की जोपर्यंत तुम्ही आमच्या इथल्या लोकांना त्या जमिनीचा मोबदला देत नाही, या लोकांचं विस्थापन करत नाही, विस्थापनाची त्यांच्या मोबदला देत नाही, तोपर्यंत आम्ही ही नवी मुंबई होऊ देणार नाही। दुर्दैवाची गोष्ट आहे की आज त्यांचं नाव इथं समोर आहे, त्यांचं नाव समोर आहे, लोकल भूमिपुत्रांनी त्यांचे ते मागणी मोठ्या प्रमाणात सुरू केलेली आहे। तर दुसरं नाव आहे की जे आजचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांचे वडील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांचं नाव चालू आहे। अशा परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीने नवी मुंबईची स्थापना केली, ज्या व्यक्तीने सिडकोची स्थापना केली, त्यांचं नाव निर्माता आहे, त्यांचं नाव असणं स्वाभाविक आहे। मात्र दुर्दैवाने आपण आपल्या राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आपण कमकुवत पडतो, याचा गैरफायदा हे लोक घेत आहेत। मागच्या वेळेसही असाच प्रश्न, यावेळेसही असं, त्यासाठी आम्ही आता असं नियोजन करत आहोत, आपल्याला आता रस्त्यावर उतरावं लागेल, हा विषय जितका पुढं घेऊन जाता येईल तेवढ्या पुढं घेऊन जाता येईल, याचं नियोजन आता आम्ही असं केलेलं आहे। पुढच्या सोमवारपासून या ठिकाणी त्या वसंतराव नाईक पुतळ्याच्या ठिकाणी किंवा इथं बाजूलाच वसंतराव नाईक कृषी ग्रामीण विकास प्रतिष्ठान आहे, त्याच्या बाजूलाच संत सेवालाल चौक आहे, या ठिकाणी आपण आपली मागणी रस्त्यावर उतरून करायची आहे। पुढच्या सोमवारच्या नंतरचा हा विषय, तोपर्यंत माझ्या बंधू भगिनी अशी विनंती आहे, ते विभागीय जे आहेत, काही लोक औरंगाबादला असतील, काही लोक नागपूरला असतील, काही जिल्ह्याच्या ठिकाणी असतील, त्यांनी त्या त्या ठिकाणी आज हे आंदोलन करावं, छोट्या मोठ्या प्रमाणात जेवढे लोक असतील त्यांनी सुरू करावं। ते आंदोलन आपण पुढच्या हप्त्यामध्ये सोमवारपासून मंत्रालय परिसरात घेऊन येण्याचे आपलं नियोजन आहे। मला आशा आहे की नाईक वसंतराव नाईक प्रेमी जे असतील, जे अनुयायी आहेत, ते हा विषय अतिशय गांभीर्याने असतील। प्रत्येक वेळीस आपल्या हा अस्मितेवर, आपल्या महानायकांवर डावलण्याचा हा प्रयत्न होत आहे। आपण आज जागे झालो नाही तर पुढच्या वेळेस अजून हाच प्रसंग दुसरा येऊ शकतो। त्यामुळे बंधूंनो, एक हातोडून नम्रपूर्वक विनंती आहे की या रविवारपर्यंत जे स्थानिक नेते असतील त्यांनी स्थानिक स्तरावर जर त्याचे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा विशेष ठिकाणी आंदोलन केलं, आपल्या परीने आंदोलन केलं, तर पुढच्या हप्त्यामध्ये सोमवारपासून आपण मंत्रालय परिसरामध्ये वसंतराव नाईक पुतळ्याकडे किंवा संत सेवालाल चौक किंवा प्रतिष्ठानच्या जागेवर आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, आपल्या ताकदीनुसार आपण सर्व करावं। राज्य शासनाला काय निर्णय देतो त्यांचा विषय, मात्र आपण कुठेही कमी पडू नये। मी विनंती करतो पुढच्या हप्त्यामध्ये सर्व बंधू भगिनींनी, ज्यांना स्वयंस्फूर्तीने, आम्ही कोणालाही बोलवणार नाही, त्यांनी मुंबईमध्ये येऊन येण्याचा प्रयत्न करावा आणि
वसंतराव नाईक यांचं नाव नवी मुंबईला मिळावं अशी आपण जोरदार मागणी करूया. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.